नमस्कार. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आज रोजी म्हणजे 29 मे 2020 पर्यंत 61 रुग्ण 62 आढळून आलेले आहेत आतापर्यंत आणि 12 जणांना डिस्चार्ज करण्यात आलेले आहे. म्हणजे विविध रुग्णालयामध्ये 49 रुग्ण उपचाराखाली आहेत आणि हे सर्व रुग्ण स्टेबल आहेत आणि कुठलेही रुग्ण सिरियस नाही. काही पेशंट सिरियस होते त्यांच्याही डिस्चार्ज आता उद्या किंवा परवा करण्यात येईल. ही एक चांगली बाब आहे की सर्व जे काही रुग्ण आहेत त्यांच्या प्रकृती चांगलं असून 1-2 दिवसामध्ये त्यांच्या सिमटम्स पण कमी होतात आणि ते बरं पण होऊन जातात. नवीन डिस्चार्जच्या गाईडलाईननुसार 10 दिवसामध्ये आणि शेवटच्या 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं ताप नसलं तर आपल्याला त्यांना डिस्चार्ज करण्याची शासनाची गाईडलाईन्स आलेली आहेत. या प्रकारच्या रुग्ण जिल्ह्यामध्ये आहेत, परंतु जेवढं काही रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आढळलेले आहेत ते सर्व तालुक्यामध्ये आहेत आणि ह्याला मुख्य कारण आहे सर्व रुग्ण मुंबई, पुणे व सोलापूर या 3 ठिकाणीतून आलेले आहेत आणि जास्तीत जास्त जे रुग्ण आहेत ते मुंबईतून आलेले आहेत. पूर्ण कुटुंबातील सर्व लहान मुलांसहित ते पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. परंतु जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेचे प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांनी मिळून एकजुटीने काम केल्यामुळे हे रुग्ण जेव्हा मुंबईहून लोक आले त्या सर्व लोकांना त्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये शाळेत किंवा त्यांच्या शेतात असं वेगळ्या प्रकारचं विलगीकरणांमध्ये ठेवण्यात आलेलं होतं. हे सर्व लोक क्वारंटाईन फॅसिलिटीमध्ये असल्या कारणाने त्यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा प्रसार झालेला नाही आहे. त्याच्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारच्या कोरोनाच्या लागण झालेल्या नाही. हे एक चांगलं गोष्टी आमच्या जिल्ह्यासाठी आहे. सर्व जे काही रुग्ण आहेत ते विविध उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. काही सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद या ठिकाणी उपचार घेत आहेत. नवीन शासनाच्या धोरणानुसार कोविड केअर सेंटर्स म्हणून प्रत्येक तालुक्यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे. त्या कोविड केअर सेंटर्समध्ये सुद्धा रुग्ण उपचार घेत आहेत. म्हणजे ज्या रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या लक्षणं नाहीत त्या रुग्णांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. ज्या रुग्णांना खरोखर सिरियस आहेत किंवा ज्यांना डायबिटीस, हायपर टेन्शन, असं किडनीचे प्रॉब्लेम किंवा हार्टचं प्रॉब्लेम या प्रॉब्लेम असलेले व कोरोनाच्या लागण झालेले या रुग्णांना मात्र मोठ्या दवाखान्यात म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येतं. बाकी सर्वांना थोडंच कमी प्रमाणात सिम्पटम्स असल्या कारणाने त्यांना कोविड केअर सेंटर्समध्ये उपचार देण्यात येतो. या सर्व गोष्टीच्या प्रशासन तयारी करून एकदम सुसज्ज असं फॅसिलिटी तयार करून कुठल्याही प्रकारच्या रुग्णांना त्रास होता कामा नये या गोष्टीमध्ये सर्व आरोग्य यंत्रणा काम करत आहे. हे सर्व मोठ्या संख्येने रुग्णाच्या संख्या आल्या कारणाने सर्व जनतेला माझी विनंती आहे की प्रशासनाला तुम्ही सहकार्य करा. येत्या 30 व 31 मे रोजी शनिवार आणि रविवार 2 दिवसाच्या जनता कर्फ्यूमध्ये सहभाग नोंदवा. प्रशासनाला सहकार्य करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी लॉग ऑन करा www.usmanabadlive.com आणि बेल आयकॉन प्रेस करा.